नमस्कार बालमित्रहो, ॲट द बॉटम ऑफ द ओशन हा पाठ आपण अभ्यासला. या पाठामध्ये आपण बघितलं की समुद्राचा तळसुद्धा हा जमिनीप्रमाणेच उंच सखल भागांनी भरलेला आहे. तर या आकृतीच्या साह्याने आपण बघू शकतो की हे इथे ही जमीन आहे, लँड. लँड म्हणजे जमीन, आणि त्यानंतर हा इथं समुद्र आहे, ओशन म्हणजे समुद्र. त्यानंतर ओशन वॉटर म्हणजे समुद्रातील पाणी. त्यानंतर इथे प्लेन्स लिहिलेलं आहे. प्लेन्स याचा अर्थ सपाट भाग. बघा, हा समुद्राचा तळ आपल्याला असा खोल दिसतो आहे, आणि प्लेन्स म्हणजे ही समुद्र तळाची सपाट बाजू दिसते आहे. त्यानंतर इथे बघा, ट्रेंच नाव आहे. ट्रेंच म्हणजे गर्ता, म्हणजे सपाट पृष्ठभागाच्या खाली आणखी खोल खड्डा आहे, याला गर्ता असे म्हणतात. महासागराच्या तळाशी जो खोल भाग असतो त्याला गर्ता म्हणतात, त्याला ट्रेंच म्हणतो इंग्रजीमध्ये आपण. त्यानंतर बघा, इथे माउंटेन दिसतो आहे. समुद्र तळाशी हा एक डोंगर आहे, आणि ह्या डोंगराचं टोक पाण्याच्या वर आलेलं आहे. ते टोक म्हणजे समुद्रातलं बेट आहे, त्याला आइसलँड म्हणतात. बघा, इथे नाव लिहिलं आहे आइसलँड. बरोबर, अशा प्रकारे समुद्राचा तळ हा सुद्धा जमिनीप्रमाणेच उंच व सखल असा आहे हे या आकृतीच्या आधारे आपल्याला समझते. धन्यवाद.